फिजिक्स इझी ए या ऑफिशियल चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितला कायनेटिक एनर्जी फॉर ए रोलिंग बॉडी फॉर ए प्लेन सर्विससाठी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कायनेटिक एनर्जी फॉर ए रोलिंग मोशन रोलिंग मोशनचं आपण कायनेटिक एनर्जी काढणार आहे पण त्याच्यासाठी आपण घेणार आहे इन्क्लाइंड प्लेन काय घेणार आहे आपण इन्क्लाइंड प्लेन कोणतं घेणार आपण प्लेन इनक्लाइंड प्लेन क्लिअर आहे इनक्लाइंड प्लेन आपण घेणार आहोत रोलिंग मोशनसाठी आपण कोणतं घेणार आहे इनक्लाइंड प्लेन क्लिअर आहे चलो आता मी डायग्राम काढतो हो, ते डायग्राम व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुम्हाला काढणे इमॅजिन करायला काही अडचण येणार नाही वा महत्त्वाचं डेरुएशन आहे आय एम पी ड्युरुरेशन मोस्ट आय एम पी डेरुएशन तुमच्यासाठी मोस्ट आय एम पी डेरुएशन आहे मी तर म्हटलं ती काय अँगल बनवलेलं आहे आणि ह्या ठिकाणापासून मी काय करतो आहे या ठिकाणासून एक ऑब्जेक्ट सोडतो आहे विच इज अ रोलिंग ठीक आहे ती येऊन पोचणार आहे येऊन ती पोचणार आहे या पद्धतीने ठीक आहे सेंटर आहे त्याचा सेंटर आहे आता दुसरी गोष्ट हे चितकी आईट आहे त्याची हे चितकी आईट आहे आणि बॉडी रोलिंग करत येते तर ह्या केसमध्ये आपण पाइंड आउट करण्याची एक तर वेलॉसिटी इन्क्लाइंड प्लेनची वेलोसिटी म्हणजे ऑब्जेक्ट किती जोरात येते दुसरं आपण पाइंड आउट करणार आहे ॲक्सल प्रेशर या दोन कन्सेप्ट आपण पाइंड आऊट करणार आहे चला आता याच्यामध्ये जी काय एनर्जी असणार आहे ह्याच्यामध्ये जी काय एनर्जी असणार आहे ती एनर्जी का होणार आहे हे जितका इटमुळे स्टोअर केल्यामुळे ह्याच्यामध्ये काणार आहे मोशन करत खाली ऑब्जेक्ट येणार आहे आणि इतपंत पोचणार आहे म्हणजे काय जी काय एनर्जी स्टोर्ड होणार आहे ती कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर्ड होणार आहे फोटेन्शियल एनर्जी एनर्जी स्टोअर एनर्जी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी मग आता बघा म्हणजे काय जेवढं पोटेन्शियल एनर्जी असणार आहे ते समपक कायनेटिक एनर्जी असणार आहे मग काय म्हणते मी पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय कायनेटिक एनर्जी असेल पण कायनेटिक एनर्जी ही तुमच्या दोन प्रकारच्या मुळे घडणार आहे कायनेटिक एनर्जी फॉर रोलिंग रोलिंग म्हणजेच काय पहिल्यांदा आपण काय घेणार रोटेशनल काय घेणार कायनेटिक एनर्जी फॉर ए रोटेशनल प्लस कायनेटिक एनर्जी फॉर लिनियर कोणासाठी घेणार आपण रोटेशनल प्लस कायनेटिक एनर्जी फॉर ए लिनियर मोशनसाठी चालले ठीक आहे चल कायनेटिक एनर्जी आपण रोटेशनलसाठी जर मी विचारलं आणि पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला विचारलं तर तुम्ही सांगशाल एम जी एच पोटेन्शियल एनर्जी किती होणार तुमचा एम जी एच चला कायनेटिक एनर्जी रोटेशनासाठी कायनेटिक ऑफ रोटेशन काय असणार तुमचं वन बाय टू आय ओमेगा स्क्वेअर प्लस कायनेटिक एनर्जी बाबर लिनियर काय होणार वन बाय टू यम व्ही स्क्वेअर आणि इथे किती आहे तुमचं पोटेन्शियल एनर्जी यम जी एच आता आपल्याला दोन व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला एक तर काय हाय इज गुड काय हाय इज गुड काय एम के स्क्वेअर हाय इज गुड काय एम के स्क्वेअर आणि दुसरं वी इज गुड काय आर ओमेगा म्हणजेच काय ओमेगा इज गुड काय व्ही बाय आर आणि जर तुम्हाला मी प्रश्न विचारला ओमेगा स्क्वेअर किती येणार तुमचा ओमेगा स्क्वेअर किती येणार आहे तर तुम्ही काय असाल वी स्क्वेअर बाय आर स्क्वेअर बस हेच व्हॅल्यू सब्टूट करायचे आहे आणि सॉल्व्ह करायचं आपल्याला डेव्हिशन चल एम जी एच ॲज इट इज तुमचं इथं एम जी एच तुमचं ॲज इट इज असणार आहे वन बाय टू आईच्या व्हॅल्यू काय टाकणार आईच्या ठिकाणी काय टाकणार तुम्ही आईच्या ठिकाणी टाकणार तुम्ही एम के स्क्वेअर काय टाकणार तुम्ही एम के स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी काय टाकणार तुम्ही ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी काय टाकणार वी स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काय टाकणार तुम्ही वी स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस प्लस आहे आणि हा काय तुमचा ॲज इट इज वन बाय टू एम वी स्क्वेअर वन बाय टू एम व्ही स्क्वेअर आता मी जर बघितलं पहिल्यांदा मी सेपरेट आउट करून घेतो म्हणजे तुम्हाला अडचण नको राहिला मी काय केलं वन बाय टू आणि इथून यम आणि इथून वी स्क्वेअर काढला म्हणजे काय रिमेनिंग राहिलं तुम्हाला या साईडला काय रिमेनिंग राहिलं तुमचं इथं रिमेनिंग राहिलं के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ठीक आहे प्लस वन बाय टू काय काय राहिलं तुमचं वन बाय टू काय एम वी स्क्वेअर आता तुम्ही काय करू शकता वन बाय टू एम यू स्क्वेअर कॉमन काढू शकतात वन बाय टू एम यू स्क्वेअर कॉमन काढून घेऊया आपण वन बाय टू एम वी स्क्वेअर कॉमन काढलं तर काय राहिलं तुमचं के स्क्वेअर ऑफ वन आर स्क्वेअर प्लस काय वाय आणि या साईडला काय तुमचं या साईडला काय एम जी एच आता मी जर बघितलं या साईडचं एक एम कॅन्सल इकडचं एक एम कॅन्सल म्हणजे काय राहिलं तुमचा जी एच इज गु काय वन बाय टू वी स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय वाटे मला के, के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर ढाड बाय काय आर स्क्वेअर ठीक आहे इथून मी वी स्क्वेअर काढू शकतो इथून मी वी स्क्वेअर काढू शकतो मग आपण वी स्क्वेअर करूया म्हणजे आठ टू इकडं मल्टिप्लाइडला आहे डिवाईडला इकडे काय झालं मल्टिप्लाईडला म्हणजे माझ्याजवळ इक्वेशन काय भेटणार आहे टू जी एच वी स्क्वेअर इज इकडू काय भेट मला आठ टू इकडं डिवाईडला आहे इकड्यातून काय झालं मल्टिप्लायला टू जी एच आणि हा जो इथला मल्टिप्लाइडला आहे इथं जो हा मल्टिप्लाइडला हा पूर्णपणे ओवरऑल काय होणार आहे तुमचा ब्रॅकेट डिवाईडसाठी जाणार आहे डिवाईडसाठी काय जाणार आहे ब्रॅकेट काय होणार आहे डिवाईडला जाणार आहे म्हणजे काय राहिलं तुमचं आता के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर डेव्या डिवळा काय आर स्क्वेअर एका वेळला मला व्हेलासिटी मिळाली एका वेळला मला व्हॅलासिटी जर मी टेकिंग स्क्वेअर रूट जर केलं टेकिंग स्क्वेअर रूट घेतला तर मला व्हॅलासिटी इज काय नाही अंडर रूटमध्ये अंडर रूटमध्ये टू जी एच अपॉन के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इतकं हे प्रकारचं एक्सप्रेशन मला मिळालं आतापर्यंत आपण काय पाइंड आऊट केलं व्हॅलासिटी पाइंड आउट केलं पण आपल्याला व्हॅलासाठीच फाइंड आउट नाही करायचे तर आपल्याला काय काय फाइंड आउट करायचे ही व्हॅलासाठी झाली आपली बरोबर की नाही ही काय झाली व्हिएलासाठी आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे ॲक्सर आता आपल्याला काय करायचं आहे एक्सल रेशनसुद्धा आउट करायचं आहे वी ॲव म्हणजे आपल्याजवळ इक्वेशन काय आहे बघा आपल्याजवळ इक्वेशन काय वी वाला इक्वेशन वी स्क्वेअर तो मी इथं लिहून घ्या तुम्ही काय आपल्याजवळ इक्वेशन वी स्क्वेअर इज गुड काय वी स्क्वेअर इज गुड काय टू जी एच ए आणि अपॉन काय राहिलं तुमचं अंडर रूट ऑफ के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर डिवायडेड बाय काय आर स्क्वेअर हे मला इक्वेशन मला माहिती आहे हे व्हिलासिटी हे एक्सप्रेशन आपण डिरायव्ह केलेलं आहे क्लिअर आता जेव्हा आपण मी ऑब्जेक्ट सोडणार आहे हां वी हॅव वी हॅव यू काय आहे तुमचा झिरो मीटर पर सेकंद असणार झिरो मीटर पर सेकंद असेल तर मला इक्वेशन माहिती आहे इक्वेशन्स ऑफ मोशन्स इक्वेशन्स ऑफ मोशन इक्वेशन्स ऑफ मोशन काय वी स्क्वेअर इज काय यू स्क्वेअर प्लस टू ए एस मला माहिती आहे ना इनिशियल एल जर झिरो असेल तर यू स्कअर का जाईल तुमचा कॅन्सल आउट होऊन जाईल म्हणजे तुमच्याजवळ काय राहिलं वी स्क्वेअर राहिलं वी स्क्वेअर इज उड काय टू ए एस देअर फॉर ॲक्सलरेशन इज इक्वल टू काय ॲक्सलरेशन इज इक्वल टू काय काय प्रॉब्लेम असणार आहे हा जो टू एस आहे का होणार आहे या साईडला डिवाइड जाणार वी स्क्वेअर बाय टू एस मग आता आपल्याजवळ वे वी स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याजवळ वीस स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे वीस स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे तुमच्याजवळ वीस स्क्वेअरची व्हॅल्यू काय तुमच्याजवळ टू जी एच टू जी एच अप के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर डिवायड बाय काय आर स्क्वेअर डिवायड बाय काय आपलं टू यस याला मी फक्त व्यवस्थित राईट डाऊन केलं तर माझे एक एक्झाम्पल काय झालं टू जी एच अप टू यस ॲज इट इज आणि तुमचं काय राहिलं के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर डिवाइड बाय काय आर स्क्वेअर आता काय होणार आहे हा इकडचा टू कॅन्सल इकडचा टू कॅन्सल म्हणजे काय राहिलं तुमचं टू जी एच अपॉन यस के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर एका बेट मला ॲक्सल रेशन एका बेट मला एक्सल रेशन अजून बा आता ह्या एक्सप्रेशनवरून हे हो तुमचं असतं यस इतकं डिस्टन्स आणि काय अपोजिट आहे ठीक आहे एका अपोजिट मग इथं तुम्ही असंही काढू शकतात काय येणार आहे अपोजिट अपॉन आयपोटिन्स काय साईन थिटा साईन तिटा इज गुड काय येणार आहे साईन थिटा इज गुड काय येणार आहे साईन थिटा इज गुड काय अपोजिट अपॉन आयपोटिन्स म्हणजे काय एच अपॉन अपऑन यस अपॉन च अपऑन यस दरपर इज गुड काय येणार आहे इज गुड काय येणार आहे यस यस आणि काय तुमचा साईन थिटा यस गुड काय इज गुड काय यस साईन थिटा मग तुम्ही इथं पुट करू शकता एसची व्हॅल्यू का टाकू शकता तुम्ही एचची व्हॅल्यू काय टाकू शकतात येस एस इजूड काय एस इडू काय एच आपण साईन थिटा ठीक आहे तुम्ही पुट करू शकतात अदरवाईज इथपर्यंत जरी एक्सप्रेशन काढलं तरी काय अडचण नाही एच इज इजू काय तुमच्याजवळ येस साईन थिटा किंवा एस इज इजू काय एच आपण साईन थिटा तुम्ही फ्रू टाकून सॉल्व करू शकता चल ह्या एक्सप्रेशन आपण काय बघितलं ह्या एक्सप्रेशनमध्ये आपण बघितला वेलॉसिटी आणि एक्सल रेशन फॉर ए फॉर ए इन्क्लाइंड सर्फेस पटकन एकदा रिवाइज करूया नऊ मिनिटाच्यावरती व्हिडिओ होता आला पटकन कायनेटिक एनर्जी फॉर ए रोलिंग मोशन कायनेटिक एनर्जी फॉर ए रोलिंग मोशन रोलिंग मोशन जर करायचं असेल तर इन्क्लाइंड प्लेनसाठी चालू आहे म्हणजे इन्क्लाइंड प्लेन असा इतका हाइट आणि इतकं एच इथून बॉडी रोटेट करणार आहे म्हणजे काय होणार आहे एनर्जी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेंशियल एनर्जी ठीक आहे मग फोटेन्शियल एनर्जी इज गुड काय कायनेटिक एनर्जी पण कायनेटिक एनर्जी दोन प्रकारचे एक तर कायनेटिक एनर्जी रोटेशनल प्लस कायनेटिक एनर्जी

इकडचं एम कॅन्सर इकडचं एम कॅन्सर म्हणजे काय उल या साईडला जी एच वन बाय टू वी स्क्वेअर के स्वेअर बाय आर स्क्वेअर इथून काय काढून घेतलं मी वी स्क्वेअर काढून घेतलं म्हणजे काय केलं हा जो इकडचा टर्म आहे तो डिवाईडला जाईल आणि हा जो टू इकडं डिवाईडला इकडे काय मल्टिप्लाय म्हणजे काय टू ए जी एच अंडर रूट ऑफ सॉरी के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर अपऑन आर स्क्वेअर मग याला स्क्वेअर रूट घेतला तर काय भेटलं मला टू जी एच के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आता ए झालं माझं व्हॅलासिटी आता मला काय पाइंड आउट करायचं होतं ॲक्सलेशन ही व्हॅलासिटी आपण पाइंड आउट केलं वी हॅव काय जेव्हा तो इनिशियली ऑब्जेक्ट ठेवला तेव्हा इनिशियल व्हॅसिटी काय झालं तुमचं झिरो इक्वेशन्स ऑफ मोशन काय असतं वीस करे चुक आहे यू स्केअर प्लस ये टू ए एस यू स्क्वेअरची व्हॅल्यू की येणार झिरो म्हणजे काय येणार वीस करे चुक आहे टू एस इथून ॲक्सरेशन करायचं म्हणून काय केलं वीस स्क् बाय टू एस आता वीस कवेअरची वॅल्यू आपल्याला माहिती आहे टू जी एच के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर अपऑन आर स्क्वेअर अपऑन टू एस मग काय झालं इथला टू आणि इकडचा टू गेट कॅन्सल म्हणजे काय इथला टू आणि इकडचं टू गेट कॅन्सल तर आवरती फक्त काय राहील तुमचा जी एच राहीन ठीक आहे वरती कराईन जी एच आणि येस केसकर बाय आर्स्कर ऑन आर्सकर तुम्ही एचची व्हॅल्यू का टाकू शकता एचची वॅल्यू काय टाकू शकता यस साईन तीटा इथं टाकलं तर यस आणि येस काय होऊन जाईल कॅन्सल किंवा इथून काय करू शकता तुम्ही एसची व्हॅल्यू काय टाकणार एच आपण साईन तिटा म्हणजे एच आणि एच कॅन्सल होऊ शकता इथपर्यंत जरी तुम्ही सॉल्व्ह केलं एचची व्हॅल्यू काय टाकू शकता तुम्ही इथं यस साईन तिटा आणि किंवा एसची व्हॅल्यू काय टाकू शकता तुम्ही एच ऑपॉन साईन तीटा तर तुमचं एक्स्प्रेशन मिळेल या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत अशा प्रकारे रोटेशनल डायनेमिक्सचा आपला ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट पण सिलेबस कम्प्लीट झालेला आहे थँक्यू